मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिर्डीकर यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीनंतर पाथरीकर आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख मागे घेतल्यानं पाथरीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. आज साईंची महाआरती होणार आहे. या महाआरतीनंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती साई जन्मभूमी कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी दिली आहे. पाथरीमध्ये आज सर्वपक्षीय बैठक होते आहे. सीएमच्या भूमिकेनंतर आता पाथरीकर आक्रमक झालेले आहेत. पाथरीच्या विकास आराखड्यातून साईंचा जन्मस्थळ असा उल्लेख हटवण्यात येईल असं काल झालेल्या बैठकीत समोर आल्यानंतर आता पाथरीकर आक्रमक झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या नव्या भूमिकेनंतर त्यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे आणि आज पाथरीमधल्या या सर्वपक्षीय बैठकीनंतर पुढची दिशा ठरवली जाईल असं सांगितलं जात आहे. सर्व जिल्ह्याचे नेते या ठिकाणी कीर्ती समितीचे जेवढे सदस्य आहेत जिल्ह्याचे नेते सगळे एकत्र येणार आहेत आणि एकत्र आल्यानंतर आम्ही या ठिकाणी आमचा निर्णय पुढील आम्हाला काय भूमिका घ्यायची आहे आणि ते आम्ही जाहीर करू. हे आम्हाला निश्चितपणे मुख्यमंत्री बोलू देत आणि आम्ही त्याला जरा नाही बोलू तर आम्ही वेळ घेऊ त्यांच्या आम्ही वेळ घेऊन त्यांच्याकडे आमची भक्कम जे बाजू आहे ते मांडू. सत्तेला उशीर लागते पण सत्तेला तुम्ही लपू शकत नाही. आम्ही सत्तेची बाजू आमची आहे आणि सत्तेच्या बाजू आम्ही निश्चितपणे आज नाही तर उद्या उघड होईलच.